करिश्मा पुन्हा दिसला. अनेक पंचायतीत दिग्गजांना दणका. तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक सेवेतून निलंबित. कोट्यवधी रुपयांची तूरडाळ आणि साखर गोदामात पडून नासाडी झाल्याप्रकरणी कारवाई. पेटण्यात नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी. विविध पंचायतींवर विद्यमान आमदार माजी आमदारांचा दावा. काही ठिकाणी धक्कादायक निकाल. धारबांदोड्यात नव्या चेहऱ्यांना मतदारांचा कौल, तर सत्तरीत प्रस्थापितांना धक्का. अनेक माजी पंच सदस्यांना मतदारांनी नाकारलं. गावाचा विकास हाच एकमेव ध्यास. 66 तालुक्यातील 33 पंचायतीसाठी 863 उमेदवार होते रिंगणात. माजी आमदारांच्या नातेवाईकांना राखल्या जागा. केपे तालुक्यात नेत्यांना संमिश्र यश. भावाच्या पराभवाने आमदार डिकॉस्टा यांना धक्का. कवळेकरांचा दबदबा कायम. सांगे तालुक्यातील 7 पंचायतीत नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी, तर काणकोणात भाजप समर्थकांचं 4 पंचायतींवर वर्चस्व. फोंडा तालुक्यातील पंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल. कुळेत नवोदितांना संधी. अनेक माजी सरपंचांना मतदारांनी नाकारलं. सरवण येथील सातेरी मंदिराचा दरवाजा तोडून 2 लाखांची चोरी. दागिने व इतर ऐवज लंपास. हडफडेत 3.10 किलो कॅनाबिस जप्त. हणजूर पोलिसांनी सापळा रचून संशयितास केलं अटक. अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलगी बनली कुमारी माता. प्रसूतीनंतर अर्भकाचा मृत्यू. पणजी पोलिसात गुन्हा दाखल. कोंब येथील विहिरीतून बाहेर काढला तरुणाचा मृतदेह. भागीदारी व्यवसायाच्या निमित्ताने लाखोंची फसवणूक. पोलिसांकडून FIR दाखल होत नसल्याचा आरोप. विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम करतोय. नितीश कुमारांचं 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य. आशिया चषकात भारताचा प्रवास सोपा. 27 ऑगस्ट पासून स्पर्धेला सुरुवात. टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध सावध होण्याची गरज.